नमस्कार माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी पालक बंधू भगिनी आणि शिक्षकांना पुन्हा पुन्हा नमस्कार आणि स्वागत आपलं या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या रोज नवनवीन घटकांवर प्रश्न विचारत आहोत चर्चा करत आहोत गप्पा मारत आहोत थोडासा अभ्यासही करत आहोत काही लिहायला सांगितलं जाते काही वाचायला सांगितलं जाते काल आपण परमवीर चक्र या अतिशय आपल्याला सगळ्यांना आदर वाटावा अभिमान वाटावा अशा या गोष्टीबद्दल माहिती जमा केली त्याचप्रमाणे आपण भारतरत्न आणि ज्ञानपीठ हे ज्या ज्या म्हणजे साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ हे सर्वोच्च अं सन्मानचिन्ह आणि सन्मान, सन्मान किंवा नागरी क्षेत्रातला भारतरत्न हा पुरस्कार आणि याबद्दल आपण अधिक माहिती मिळवली अनेक भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या मंडळींची नावंही काही विद्यार्थ्यांनी लिहून पाठवली आहेत तर या सगळ्या गोष्टीचा आनंद आहेच आजही आपण असंच गप्पा मारतच शिकणार आहोत किंवा काही प्रसंगातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये एका विशिष्ट वेळी कसं वागावं वा? कोणता निर्णय घ्यावा असं जर काही शिकायला मिळालं तर ते, ते निश्चितपणानं आवडणार आहे आणि म्हणूनच अशी एखादी कुठली दुर्घटना घडली तर त्या प्रसंगी एखादी व्यक्ती कसं वागते तिचं ते वागणं पाहून वाचून किंवा अनुभवून आपल्यालाही प्रेरणा मिळते मार्गदर्शन मिळते आणि आपणही नाराज न होता न घाबरता अशा प्रसंगांना सामोरं जाऊ शकतो पाहूयात आजचा घटक बघा आपण सत्ताविसाव्या दिवसामध्ये पदार्पण केले मुलांना आणि सत्ताविसाव्या दिवसापर्यंत आल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की म्हणजे एक पासून सुरू झालेला अभ्यासक्रम सत्तावीस जुलै पर्यंत आपण असा अव्याहतपणाने सुरू ठेवलेला आहे आता अठ्ठावीस एकोणतीस या दोन दिवशी आपण आणखीनही दोन घटकांची माहिती घेऊ आणि तीस जुलैला पुन्हा आपली एक चाचणी होणार आहे ती पण लक्षात ठेवा मुलांना कारण रोजच्या रोज आपण ज्या नवनवीन घटकांचा अभ्यास करतोय त्यावर आधारितच ही चाचणी असणार आहे आज आपण पुन्हा मराठी या विषयातील सामाजिक समस्यांवर स्वतःचे विचार मांडणे किंवा आपल्या विचाराला तशी दिशा मिळणे अशा पद्धतीचा आज विचार करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत तर असा एक परिच्छेद आहे आणि त्या परिच्छेदातून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळत आहे हे आता आपण वाचणार आहोत पाहणार आहोत पावसाळ्याचे दिवस होते गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आलं होत पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या कुंदा वयाच्या आठव्या वर्षी पोहायला शिकली होती नदी काठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही तिकडे कुंदावतीच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या एवढ्यात नीलाचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला काय म्हणत होती नीला धावा धावा लवकर या रजिया पाण्यात पडली कोणीतरी वाचवा हो ही हा कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोहोचली रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत नदीच्या दिशेनं निघाली तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले कुंदाने रजियाला काठाकडे आणले लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता कुंदाने त्याला धरले सर्वांनी या दोघींना बाहेर काढले ही बातमी गावभर पसरली साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती ताशी ही कुंदा किती लहान होती की नाही आणि तिच्या किती लहानपणीच या मुलीने बरोबर प्रसंगावधान साधलेलं आहे सूचकता म्हणजे यावेळी आपण काय करायला पाहिजे हे तिने क्षणाचाही विलंब न लावता त्या रजियाला वाचवलेला आहे आता खर तर असे प्रसंग अचानक येतात अकस्मात घडतात परंतु अशा घडलेल्या प्रसंगाच्या वेळेला अशा या कुंदाच्या धाडसी स्वभावासारखा आपला स्वभाव असला पाहिजे अर्थात काही मुलं उगीच म्हणजे नाहक धाडस करतात आणि मग तिथे आणखीन इजाच होते परंतु आपल्याला एखादी गोष्ट परिपूर्ण माहिती असेल तर अशा पद्धतीने वागायला हवं असं मला म्हणायचंय आता आपण काही प्रश्न पाहू बर का की कुंदा पोहायला केव्हा शिकली होती सांगा परिच्छेदामध्ये दिलंय त्याचं उत्तर की कुंदा पोहायला केव्हा शिकली होती दुसरं कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले काय पाहिलं कुंदाने नदीवर खर तर कुंदा आणि तिच्या मैत्रिणी खेळत होत्या परंतु नीला आणि रजिया खेळता खेळता नदीकडे केव्हा गेल्या कळलंच नाही आणि जेव्हा नीलाचा आवाज आला तर रजिया नदीच्या पाण्याबरोबर गटांगळ्या खात प्रवाहाबरोबर वाहत चालली होती हे तिला दृश्य दिसलं कुंदाच्या कानावर कोणती हाक पडली ते पण तुम्ही ऐकलंय परिच्छेदामध्ये लिहिलेलं पण आहे तर तुम्ही ते व्यवस्थितपणाने पहा तपासा आणि ती हाक कोणती होती त्याचं उत्तर लिहायचंय चौथा प्रश्न आहे कुंदाच्या स्वभावाबद्दल तुम्ही काय सांगाल कसं होतं कुंदाचा स्वभाव भितरा होता का घाबरट होता का लाजळू होता का धाडसे होता साहसे होता तर होती, होती। ती धाडसे होती साहसे होती विशेष म्हणजे सहकार्याची वृत्ती होती सहकार्य म्हणजे काय आता ती पडलीय तर तिला ते वाचवायला पाहिजे माणूस की होती बरोबर की नाही तर अशा पद्धतीने कुंदाच्या स्वभावाचं कौतुक सगळीकडे झालेलंच होतं आणि तुम्हाला सुद्धा त्या कुंदाचं कौतुक करायचंय अभिनंदन करायचंय म्हणून व्हॉट्सअपद्वारे जर मेसेज तयार करायचा आहे संदेश तयार करायचा आहे तर तुम्ही कसा संदेश तयार कराल याबद्दल आम्हाला म्हणजे लिहून पाठवा आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट पाहत आहोत उत्तरांची आता मुलांना स्वतः पाहिलेली किंवा अनुभवलेली साहस कथा विद्यार्थ्यांना ऐकवावी आता ही जी काही साहसकता आहे तुम्ही पण तुमच्या एकमेकांना सांगू शकता ऐकवू शकता मी सुद्धा तुम्हाला एक आ, मी अनुभवलेली कथा सांगणार आहे मी तुमच्यासारखीच म्हणजे शाळकरी वयाचे होते सातवीच्या वर्गाला शिकत होते दिवाळी संपली होती परंतु सुट्ट्या अजून सुरूच होत्या आणि दिवाळीच्या निमित्ताने बरेच पाहुणे आपल्याकडे येतात की नाही तर काही कारणांनी माझे काका काही त्यावेळी दिवाळीला आले नव्हते आणि दिवाळीचे दिवस येऊन गेल्यानंतर माझे काका आणि आत्या असे दोघेही दिवाळीला आमच्याकडे आले आई घरात स्वयंपाक करत होती आणि वडील गावात गेलेले होते अं असंच आम्ही अंगणात बसलो होतो तर माझ्या काकांच्या कानावर आवाज आला की अरे गाई विहिरीत पडली गाई विहिरीत पडली आता गायी विहिरीत पडली माझे काका तर अचंबित झाले कारण गायी तर तिथे जवळच बांधलेली होती मग ते थोडेसे इकडे तिकडे पाहिलं त्यांनी पुन्हा कानोसा घेतला तर त्या तिकडून एक बाई असं हाताने बोलवत होत्या आणि असं काहीतरी म्हणत होत्या मग माझे काका आणि आम्ही सगळेच थोडे थोडे जवळ गेलो विहिरीच्या आमच्या घरापासून विहीर बरीच दूर होती तिकडे गेलो बघतो तर काय त्या बाई खूप मोठ्या मोठ्याने आवाज देत होत्या की अहो बाई विहिरीत पडली बाई विहिरीत पडली म्हणजे आता काकांना प्रश्न पडला की आता कोणती बाई विहिरीत पडली आणि मग आता काय करायचं तर त्यांनी हळू म्हणजे ते पुन्हा घाई घाई घाईघाई विहिरीकडे जाऊ लागले सगळेच जण विहिरीकडे गेलो आई आत्या काका मी माझं म्हणजे माझी भावंड वगैरे वगैरे आणि बघतात तर काय म्हणजे आमच्या एक चुलत आजीबाई तेव्हा विहिरीवर पाणी भरण्यासाठी आल्या होत्या आणि पूर्वी असं शेंदून पाणी आणावं लागायचं म्हणजे अशी चाकपाटी असते अशी एक चौकट असते आणि त्या चौकटीला इथे अशी एक खाच असते विशिष्ट प्रकारे त्याच्यावर चाक बसवलेलं असतं खो आणि त्या खोबणीतून त्या चाकावर अशी दोरी घालायची म्हणजे दोरीने पाणी शेंदायचं आणि मग ती बादली भरून आली की ती काढून घ्यायची अशा पद्धतीने पूर्वी असं चाकावर पाणी ओढावं लागायचं आणि मग आता हे पाणी ओढण्यासाठी आणि घरात पाणी भरून नेण्यासाठी कारण ही गोष्ट आहे साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी च्या काळातली आणि त्यामुळं पूर्वी काही असे घराघरांमध्ये नळ तर नव्हतेच परंतु असं विहिरीवर सुद्धा तो काही नळाची सोय नव्हती असं ओढून पाणी आणावं लागायचं तर त्या आजी तिथे पाणी भरायला आल्या आणि त्यांनी ती दाव म्हणजे बादली विहिरीत सोडली आणि विहिरीत सोडल्यानंतर त्या पाणी ओढत असतील त्यावेळी ते चाकावरून दावं खाली पडला असावं खाली पडल्यानंतर त्यांनी ते चाकावर दावं घालायचा प्रयत्न केला कारण ते दावं चाकावर घातल्याशिवाय ओढणार कसं ना आणि ते दावं घालण्यासाठी त्या चाकावर त्यांनी असा हात ठेवला तस ते सगळी ती चाकपाटी म्हणजे अशी जी चौकट असते ती सगळी चौकट उकडून सगळी विहिरीत पडली आणि आजी पण विहिरीत पडल्या विहिरीला भरपूर पाणी होतं आणि मग आता काय करायचं पण आमच्या त्या आजी खरंच हुशार म्हणजे समयसूचकता कशी त्यांनी बाळगली तुम्हाला बाई ते लाकूड काही पाण्यात बुडत नाही त्यांनी त्या लाकडाला सोडलंच नाही व्यवस्थित ते लाकूड पकडून ठेवलं आणि पूर्वी विहिरीमध्ये विहिरीतून पाणी काढण्यासाठी इंजिन्स असायचे काही हॉर्स पॉवर्सचे ते, ते डिझेल वर चालायचे इंजिन ठेवण्यासाठी असा एक चोपाळा असतो म्हणजे एक चौकट लाकडाची फळी आणि त्या म्हणजे चांगला झोपाळा करून घेतलेला होता की माणूस उतरला तरी माणसालाही तिथे उभं राहता यावं तर त्या चोपाळ्याच्या खाली मग एक पाईप असतो म्हणजे त्या इंजिनाला पाईप जोडलेला असतो पाण्यापर्यंत ज्याला खाली पुन्हा फुटबॉल जोडलेला असतो तर आमच्या आज त्या आजी अशा त्या लाकडावर हळूहळू 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 त्या पायपाकडे गेला आणि पायपाला सगच पायाने मिठी मारली आणि हाताने पण मिठी मारली पायपाला आणि तिथून त्या आवाज देतो त्या अरे मी विहिरीत पडले रे मला वाचवा रे आणि हे ही हात त्या विहिरीच्या बाजूने जाणाऱ्या एका बाईंनी ऐकली आणि मग त्या बाईंनी आमच्या घरी आवाज दिला आणि माझे काकांनी ते पाहिलं आईने पाहिलं आता काय करायचं काकांना पण तशी थोडीशी भीती वाटली परंतु वेळ दौडून चालणार नव्हती ते तसेच त्या इंजिनच्या दोऱ्यांना असं धरून म्हणजे त्या चोपाळ्याला चोपाळ्याखाली खाली सोडलेला असतो त्याला ती वायर असते त्याला धरून ते बरोबर असे त्या चोपाळ्यापर्यंत उतरले आणि मग खाली त्या आजीनला असा हात दिला आणि मग अलगद असं त्या आजींना वरती घेतलं त्या सगळ्या भिजल्या होत्या थंडीने कुडकुडत होत्या आणि काकांना पण म्हणजे कापर भरलं थंड भीतीने की आता म्हणजे कसं ह्या बाई पडल्या असतील आणि मग तोपर्यंत बाकीच्या लोकांनी वरून दोर सोडले आणि मग त्या आजींनी असं त्या दोराला घट्ट पकडलं आणि मग त्यांना अलगद असं वरती घेतलं तसं त्या वजनाने सुद्धा कमीच होत्या परंतु कशा पडल्या देवजाने आणि असं हे सगळी दुर्घटना घडली माझे काकाही नंतर वरती आले आजींना नंतर बऱ्याच वर्षांचं आयुष्य लाभलं त्यांच्या म्हणजे हे बोनस आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने गेलं आता खरं तर त्या आजी राहिल्या नाहीत काकाही राहिले नाहीत परंतु आमच्या विहिरीत आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली ही घटना जेव्हा आठवते तेव्हा अजूनही अंगावर शहारे येतात खरंच म्हणजे त्यावेळी जर त्या रस्त्याच्या कडेने विहिरीच्या कडेने जर त्या दुसऱ्या बाई जात नसत्या तर आमची ती आजी पाण्यातच कुडकुडून म्हणजे तिथे केव्हा म्हणजे खरं काहीतरी दुर्घटना झाली असती तर अशा पद्धतीने अचानक कोणताही प्रसंग उद्भवतो आणि आपल्याला असं ह्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं तुम्ही पण तुमच्या आयुष्यात जर अशी काही घटना घडली असेल अनुभवली असेल तुमच्या आईने आजीने तर तुम्ही नक्की ऐका आणि ऐकवा सुद्धा आता इथे आपण रजियाचे हितचिंतक म्हणून या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल आता खरं तर रजियाने नदीकडे जायलाच नको होतं रजिया आणि नीला खेळता खेळता जरी नदीकडे गेल्या तरी पाण्यापर्यंत जायला नको होतं वगैरे अशा ज्या ज्या सूचना तुम्हाला मुलांना द्यायच्यात त्या तुम्ही रजियाला द्यायच्यात त्या देऊ शकता आणखीन एका धाडसे कन्याची आपण गोष्ट इथे ऐकणार आहे हिचं नाव आहे रुपाली रेपाळे ही आहे भारतीय सागर कन्या आ, जीवनावर आधारित जल आक्रमिले नावाचं चरित्र आहे वडावाला यांनी ते लिहिलेलं आहे आपली महाराष्ट्रीयन मुलगी मुंबईत जन्मलेली आहे मनसर जवळ तिचं गाव आहे आणि ही म्हणजे लहानपणीच म्हणजे एकोणीशे ब्याऐंशी सालीच तिचा जन्म झालेला आहे तर कशासाठी प्रसिद्ध आहे खुल्या पाण्याची लांब पल्ल्याची जलतरणपटू आणि ट्रायथिलिट आहे ती एकोण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी तिने सोळा तास मिनिटात इंग्लिश चॅनल पोहून जाण्याचा पराक्रम केलाय आणि ती त्या वर्षातील सर्वात तरुण यशस्वी जलतरणपटू बनलेली आहे आता तरुण म्हणजे किती बारा वर्षांची तशी ती बालिकाच होती आणि ही इंग्लिश खाडी म्हणजे खर तर अत्यंत थंड वातावरण शीत वातावरण कुठे कुठे तर बर्फ झालेलं आणि तरी सुद्धा ती यशस्वीपणाने तिने ती खाडी सोळा तास सात मिनिटात पूर्ण केली असा हा विक्रम तिच्या नावावर आहे तिच्या जलतर जलतरण कारकिर्दी जिब्राल्टर स्ट्रेट अप्पल स्ट्रेट बा स्ट्रेट कुक स्ट्रेट रॉबिन आयलँड चॅनल आणि मुंबई धरमतर चॅनल असे एकूण सात पल्ले तिने पोहून पूर्ण केलेत आणि त्यामुळं तिला बरेच पुरस्कार लाभलेले आहेत साधारणपणे राष्ट्रीय युवा पुरस्कार हे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती दिवंगत माननीय शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते एकोणीशे हा भोपाळला पुरस्कार दिला गेला त्याचप्रमाणे एकोणीशे नव्याण्णव नौ साली राष्ट्रीय साहसी पुरस्कार तत्कालीन युवा कार्य व क्रीडा मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला उमा भारतींच्या हस्ते हिमा फाउंडेशन पुरस्कार महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल दिवंगत मान्य डॉक्टर पी सी अलेक्झांडर यांनी मुंबईला एकोणीशे पंच्याण्णव साली तिला हा पुरस्कार दिला महाराष्ट्र शासनाने त्यांना सागर कन्या ही पदवी दिली तर न्यूझीलंड सरकारकडून त्यांना डॉल्फिन क्वीन ही पदवी प्रदान करण्यात आली तर अशा पद्धतीने मुलांना साहसी आणि धाडसी या मुलीचं आपण सगळेच जण कौतुक करूया आणि कौतुक करताना आपण हेही लक्षात ठेवूया की आपल्यालाही असं काहीतरी वेगळं करता येईल का एक दुसरं एखादा प्रसंग अचानक उद्भवला तर त्याला कसं सामोरं जायचं हेही आपण या निमित्ताने लक्षात ठेवूयात आणि आपल्या आयुष्यात सुद्धा आपण असंच कणखर धाडसी साहसी बनण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या नक्की करूयात तूर्त आपण इथेच थांबूयात उद्या भेटणारच आहोत तोपर्यंत मस्त रहा मजेत रहा आणि दिलेला अभ्यास